रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प. ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघात अनेक गावात सभा बैठका घेत मतदारांशी संवाद साधलाय. भगीरथ भालकेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यात खासदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी भूमिका पार पाडल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनिल सावंत यांना तुतारी चिन्हावर मैदानात उतरवलंय. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भालके समर्थकात मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे आणि याचा फटका मोहोळ विधानसभा मतदारसंघास तुतारीस बसेल असाही इशारा भालके समर्थक देताना दिसून येत होते. पंढरपूर तालुक्यातील 17 गावांचा मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असून सरकोलीसह या 17 गावात भालके समर्थकांचे पाठबळ कुणाला मिळणार अशी चर्चाही होताना दिसून आली. मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अमोल तथा रॉकी बंगाळे हे इच्छुक होते. रॉकी बंगाळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय गोटातील समजले जातात. यातूनच त्यांच्यावर वेळोवेळी पक्षाने जबाबदारीही सोपवली होती. मात्र मोहोळ मतदारसंघात ऐनवेळी तुतारीकडून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या 17 गावात भालके समर्थक काय भूमिका घेणार याची चर्चा असतानाच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल तथा रॉकी बंगाळे यांनी आज सरकोली येथे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या समाधीस्थळी जात अभिवादन करीत भगीरथ भालके यांची भेट घेतली आहे. या भेटीत मोहोळ मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं समजतंय. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, पंजाबराव भालके यांच्यासह रॉकी बंगाळे यांचे समर्थक देखील उपस्थित होते. या भेटीने मोहोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल बंगाळे समर्थकांचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे मोहोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल बंगाळे यांनी भगीरथ भालकेंची भेट घेतल्यानं मोहोळ मतदारसंघात समाविष्ट सरकोलीसह पंढरपूर तालुक्यातील 17 गावात भालके समर्थकांना योग्य मेसेज केल्याची चर्चा असून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अनेक वर्ष निष्ठा ठेवून राजकीय व सामाजिक वर्तुळात उल्लेखनीय काम करीत आलेल्या अमोल बंगाळे यांना आता भालके समर्थकांचे पाठबळ मिळेल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत.